एक महत्वाची बातमी ते म्हणजे सव्वा रुपया असो की सव्वा कोटी आत्मसन्मान महत्वाचा अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच गुजरातमध्ये सापडलेल्या 21,000 कोटींच्या ड्रग्जवरूनही संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. अभिरुची आणि स्वाभिमानाची कुठली किंमत होत नाही. 1,000 कोटी 500 कोटी त्याला किंमत नसते, ती एक लढाई असते. तुम्ही खोटं बोललात, तुमच्याकडे माहिती नाही, तुम्ही जाणीवपूर्वक बदनामी करताय या महाराष्ट्रात सगळ्यांची, माझी असं म्हणत नाही, सगळ्यांची. तुमचा तो धंदा आहे राजकीय, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला कोर्टात खेचून जाब द्यावा लागेल. मला माहिती आहे तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत, पैसे कुठे आले हे आम्हाला माहिती आहे. 21,000 कोटीचे ड्रग्स कुठे पकडतात, ते पैसे कुठे जातात, कुठे वापरले जातात, याची सगळी माहिती आमच्याकडे, योग्य वेळी आम्ही काढू.